नमस्कार, मी संगीता, संगीत रेसिपी मराठीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज मी तुम्हाला सातारी सुक्क चिकन बनवून दाखवणार आहे। त्यासाठी इथं मी 1/2 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि 1 चमचा मीठ टाकायचं आहे, 1/2 चमचा हळद टाकायची आहे। आता चिकनला हळद मीठ चांगलं लावून घ्यायचं आहे। आता हळद मीठ चांगलं लावून घेतलंय। आता 2 टोपण तेल गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं आहे। त्यानंतर 1 कांदा मध्यम आकाराचा चिरून घेतलेला आहे, तो टाकायचा आहे। कांदा 2 मिनिट परतायचा आहे। आता हळद मीठ लावून घेतलेलं चिकन टाकायचं आहे आणि कुकरवर लगेच झाकण ठेवायचं आहे। आता चिकनला छान वाफ बसलेली आहे, आता हलवून घ्यायचं आहे। आता चिकन हलवून घेतलेलं आहे, कुकरवर परत झाकण ठेवून ताटामध्ये 2 ते 3 ग्लास पाणी टाकायचं आहे। आता ताटातलं पाणी वाफ बसून गरम झालेलं आहे, ते कुकरमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि परत कुकरवर झाकण ठेवून परत त्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे। आता पाणी गरम झालेलं आहे, परत ते कुकरमध्ये ओतायचं आहे आणि झाकण ठेवून चिकन 20 मिनिटं शिजून घ्यायचं आहे। आता 2 तुकडे खोबऱ्याचे बारीक चिरून घेतलेले आहेत, ते आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे। आता मी खोबरं खरपूस भाजून घेतलेलं आहे, आता एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। आता कांदा आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आता कांदा आणि टोमॅटो भाजून घेतलेला आहे। आता मी वाटण्यासाठी कांदा, टोमॅटो आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे। लसूण, आलं आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता याचं आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे। आता वाटण बारीक करून घेतलंय। आता मी चिकन 20 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे। असं चिकन शिजवून घेतलेलं आळणे खूप छान लागतं आणि लहान मुलेसुद्धा खूप आवडीने खातात। आता कढईमध्ये 2 टोपण तेल टाकलंय, तेल गरम झालेलं आहे। आता तेलामध्ये 2 चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे। तेलामध्ये लाल मिरची पावडर टाकल्यामुळे भाजीला छान रंग येतो आणि कमी तेलामध्ये भाजीला छान तरीसुद्धा येते। आता वाटण टाकायचं आहे। आता वाटण तेलामध्ये 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। आता वाटण परतून घेतलंय। आता 2 चमचा घरचा मसाला टाकायचा आहे, तुम्ही जो मसाला भाजीला वापरता तो टाकायचा आहे। आता 1 चमचा चिकन मसाला टाकायचा आणि मसाला एकजीव करायचा आहे। आता याच्यामध्ये 1 पळी आळणी टाकून घ्यायचं आहे। आता शिजून घेतलेलं चिकन टाकायचं
चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करून घ्या. आता चिकन व्यवस्थित मिक्स करून घेतले. यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. मीठ थोडंच टाकायचं आहे कारण आपण चिकन शिजवताना मीठ टाकलं होतं. आता दोन पळी आळणी टाकून घेतलेली आहे. आता थोडंसं हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवून 10 मिनटं शिजून घ्यायचं आहे. 10 मिनटं झालीत. मी चिकन बारीक गॅसवर शिजून घेतलेलं आहे. आता गॅस बंद करायचा आहे. आपला मसाला चांगला चिकन पीसच्या आतपर्यंत गेलेला आहे, तुम्ही पाहू शकता. पातक्षणी तोंडाला पाणी सुटेल असं आपलं सुक्कं चिकन झालेलं आहे. इथं मी झणझणीत असा चिकनचा रस्सा पण बनवून घेतलेला आहे. आता झणझणीत असं सातारी खूप टेस्टी सुक्कं चिकन बनवून तयार झालेलं आहे. तर तुम्हाला ही सातारी सुक्कं चिकनची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा. धन्यवाद.